कोरोना काळात मंत्र्यांच्या उपचारांवर खासगी रुग्णालयांमध्ये किती खर्च झाला ही माहिती नाशिकच्या पत्रकार दीप्ती राऊत यांनी मागितली होती आणि त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. सरकारी रुग्णालय सशक्त सुदृढ झाली पाहिजे अशी भावना प्रत्येक मंत्री प्रत्येक राजकीय नेता व्यक्त करतो कारण तिथे गोरगरिबांना उपचार मिळत असतो. मात्र राज्यातील मंत्र्यांचेच सरकारी रुग्णालयांवर विश्वास नाही आहे का असा सवाल उपस्थित होतो आहे. कारण गेल्या 2 वर्षांमध्ये राज्यातल्या जवळपास 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतलेले आहेत आणि त्याचं बिल तब्बल 1,40,00,000 आसपास आहे. नाशिकच्या पत्रकार दीप्ती राऊत यांनी माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मागितली होती आणि त्यामध्ये ही संपूर्ण बाब उघडकीस आली आहे. आपण कधी माहिती मागितली होती आणि काय समोर येत आहे? मुकुल, जेव्हा एक बातमीदार म्हणून आपण कोरोनाग्रस्त कुटुंबांच्या बातम्या करत होतो त्याच्यामध्ये एक संघटना पुढे आली ज्यांनी खूप काम केलं आणि असं लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या जवळजवळ 3,500 महिला अशा आहेत की ज्यांचे पती कोरोनामुळे मारलेले आहेत आणि खासगी रुग्णालयातली त्यांची जी अवाजवी बिलं झालेली होती त्याच्यामुळे त्या कर्जबाजारी झालेल्या आहेत. मात्र ह्या गोष्टीला आता जवळजवळ 1 वर्ष झालं. ह्या सर्व महिला सरकारी दवाखान्याच्या सरकारी रुग्ण कार्यालयाच्या खेटा मारतायत मात्र त्यांना रिएम्बर्समेंट मिळत नाहीये. सरकारी रुग्णालयांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडनं अनेक पैसे आले, निधी आलेला होता, मग ते व्हेंटिलेटर पासून इतर उपकरणं, तरी देखील अनास्था मंत्र्यांकडनं दिसते का? कुठले कुठले उपचार त्यांनी कोरोनासाठी घेतलेत की इतर काही उपचार देखील घेत? खरं तर आम्ही जो अर्ज विचारलेला होता त्याच्यामध्ये आजारांचा सुद्धा तपशील विचारला होता मात्र सरकारकडून जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये आजारांचा तपशील दिलेला नाही आहे. यातले बहुतांश आपण बातम्यांशी आणि तत्कालीन घटनांशी पडताळणी केली तर बहुतांश आजार हे कोरोनाशी संबंधित आहेत. मला असं वाटतं परिवहन मंत्री अनिल परब यांची 2 बिलं आहेत 90,000 प्रत्येकी जे आय हॉस्पिटलचं आहे. परत हसन मुश्रीफांचं मला असं वाटतं हृदयाशी संबंधित असावं पण ते नेमकं कळत नाहीये कारण का त्यांनी आजारांची माहितीच दिलेली नाही. बिलही सगळी 2 वर्षातली आहेत. स्वतः आरोग्य मंत्र्यांचं नाव आहे. खरं तर राजेश टोपे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी कोरोना काळामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. आपल्याला त्यांचा सगळीकडे वावर दिसत होता खूप. मात्र त्यांचे सुद्धा सर्वात जास्त बिलं ही 2 वर्षामध्ये ज्यांची आहेत त्याच्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचंच नाव आहे. त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये 2021 राजेश टोपेंचं बॉम्बे हॉस्पिटलचं बिल आहे 20 बॉम्बे हॉस्पिटलचं आहे 20,00,000 रुपयाचं आणि त्याच्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलचं आहे 14,00,000 रुपयाचं म्हणजे 37,00,000 रुपयाची रिएम्बर्समेंट त्यांना झालेली आहे. तर ह्या सगळ्यातनं मुद्दा हाच आहे की जी ज्या लेवलची चांगली सेवा तुम्हाला खाजगी रुग्णालयामध्ये सरकारी तिजोरीतून जनतेच्या करातून मिळाली ती सर्वसामान्यांना सरकारी रुग्णालयामध्ये मिळायला पाहिजे हा त्यांचा हक्क आहे. विरोधी पक्षातर्फे मात्र फक्त राम शिंदे म्हणजे माजी मंत्री जे अहमदनगरच्या एशियन नोबल हॉस्पिटलला दाखल झालेले होते आणि त्यांचं 3,51,000 बिल रिअम्बर्स केलेलं आहे. बाकी सर्वही महाविकास आघाडी सरकारमधलेच मंत्री आहेत. मंत्रीच अशा ठिकाणाहून जर पलायन करत असेल, अशा ठिकाणी जर उपचार घेत नसेल तर सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा चांगल्या कशा मिळणार हा प्रश्न यामधनं उपस्थित होत आहे. कॅमेरामन मोहर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.